आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 5 मध्ये नागेश हिरेमठ यांना वाढता पाठिंबा. जयसिंगपूर नगरसेवक पराग पाटील यांचा मदतीचा हात. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत. समस्यांची जाण असणारा, कामाची तळमळ असणारा, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा असा उमेदवार असूनही प्रचार खर्च न पेलणारा असला तरी मतदारांसह अनेक मदतीचे हात त्यांच्या पुढे उभे राहतात. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 5 मधील असेच एक तरुण तडपदार उमेदवार म्हणजे नागेश उर्फ विशाल रत्नकांत हिरेमठ. प्रचारादरम्यान प्रभागातील मतदार त्यांच्या पाठीशी आहेतच, पण आता नागेश हिरेमठ यांना निवडून आणण्याचा चंग नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांसह मतदारांनी बांधलाय. त्यासाठी हिरेमठ कुठेही कमी पडणार नाहीत याची काळजी सर्वजण घेत आहेत. प्रचारादरम्यान आमदार उल्हासदादा पाटील यांनी त्यांच्या प्रचार खर्चासाठी आपलं 1 महिन्याचं मानधन देऊ केले, तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नागेश हिरेमठ यांचे मित्र जयसिंगपूरचे नगरसेवक पराग पाटील हेही कणखरपणे उभे आहेत. त्यांनी हिरेमठ यांच्या प्रचार खर्चासाठी 75,000 मदत जाहीर केली आहे. त्यामुळे प्रभाग 5 मधून नागेश हिरेमठ यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेग आहे असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. महानकर न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 5 मधून संदीप इंगळे. आज आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये सकाळपासून 9 वाजल्यापासून इथं प्रचाराची रॅली चालू आहे. आमचे नागेश हिरेमठ असेल माझे सन्मान्य मित्र, त्याचबरोबर आमच्या कल्पनाताई, त्यांच्या माध्यमातून आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून फिरतो इथं. आणखी खूपच चांगला प्रतिसाद या भागातून या तरुणांना मिळत आहे. अनेक 15 वर्षापासून गेल्या 15 वर्षापासून या प्रभागामध्ये आम्ही सरिजांना बघतोय की बराच हा प्रभाग विकासापासून वंचित राहिला आहे. आणि निश्चितच नागेच्या माध्यमातून, ताईंच्या माध्यमातून आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागाला येणाऱ्या पुढील काळामध्ये भरपूर फंड मिळेल. नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही सहकार्य असेल ते नागेशला आम्ही करतोय. दादांच्या माध्यमातून जे काही सहकार्य असेल ते दादाने आत्तापर्यंत केलं आहे आणि दादानेच आत्ता त्यांचं 1 महिन्याचं मानधन ज्या अर्थे नागेशला आणि या प्रभागामध्ये इथल्या या कामासाठी दिलेलं आहे त्याच अर्थी मीही माझं जवळजवळ 75,000 रुपयाची देणगी किंवा मदत या निमित्तानं नागेशला जाहीर करतो. आता सत्ता जी आहे ती आपल्या कार्यक्षम आणि कर्तव्य दक्ष प्रामाणिक आमदारांच्या हाती द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. जय थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.